साहित्यिक, लेखक, कलाकार व राजकारणातील दिग्गज यांच्यासारखे प्रतिष्ठित व्यक्ती देणारी नगरी असली तरी डोंबिवलीतील रस्त्यावर गल्ली बोलात तसेच इतरत्र असलेली घाण पाहता डोंबिवली हे घाणेरडे शहर हा डाग पुसण्यासाठी आता खुद्द डोंबिवलीकरच दक्ष झाले असून नागरिकांच्या नागरी समूह बैठकीत डोंबिवलीतील अनेक समस्यांवर एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय या बैठकीत पार पडला. डोंबिवली शहराच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था, रेल्वेचा जीवघेणा प्रवास तसेच अगदी डबघाईला असलेली परिवहन व्यवस्था, वायू आणि ध्वनी प्रदूषण या अशा अनेक कारणामुळेच डोंबिवली हे घाणेरडे शहर असल्याचा डाग डोंबिवली शहराला लागला आहे. व आपले हे शहर स्वच्छ आणि सुंदर असावे तसेच या शहरातील अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डोंबिवलीतील अनेक तरुण एकत्र येऊन त्यांनी दक्ष असा ग्रुप तयार केला असून या तरुणांनी डोंबिवलीकरांना एकत्र येण्याचे आवाहन करीत या संदर्भातील नागरी समूह बैठक सर्वेश सभागृहात बोलवली होती. ही बैठक अराजकीय असल्याने उपस्थित नागरिकांनी शहरातील अनेक समस्यांवर आपले मत व्यक्त करत उपाय सुचवले. विशेष म्हणजे या बैठकीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते. चव्हाण हे नागरिकांमध्ये बसून समस्या आणि त्यावरील उपाय आपल्या वहीत नोंद करत होते. या बैठकीत शहरातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 30 तारखेला नेहरू मैदानात रात्री 9 वाजता पुन्हा बैठक घेण्यात येईल. यावेळी ज्या ज्या नागरिकांना या कामात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी हजर राहावे असे अक्षय फटाके यांनी सांगितले. यावेळी मनसे गटनेते मंदार हळवे यांनीही उपस्थिती दर्शवली. या बैठकीबाबत हळवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मनसे नगरसेवकांनी शहरातील या समस्येवर आवाज उठवला असून मनसे ही नेहमीच नागरिकांच्या बरोबर असते व शहराचा विकास होण्यासाठी डोंबिवलीकरांच्या बरोबर मनसे सदैव राहील असे हळवे म्हणाले. डोंबिवलीकरांचं अभिनंदन करेन की नागरी समस्यांसाठी सगळे डोंबिवलीकर आता एकत्र आलेले आहेत. हे डोंबिवलीकरांचं एकत्र येणं कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सभागृहात आणि विविध ठिकाणी उचललेल्या आवाजाचंच एक प्रतीक आहे असं मला निश्चित वाटतं. डोंबिवलीतल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी निश्चित कमी पडतात. त्याचं कारण आहे की प्रशासनामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती जी सत्ताधाऱ्यांनी निर्माण करायला पाहिजे ती मुळात करता येत नाही. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा कुठलाही वचक नाही आणि सत्ताधाऱ्यांची मुळात काम करण्याची मानसिकता नसल्यामुळेच ही सगळी परिस्थिती कल्याण डोंबिवलीच्या लोकांवर किंवा विशेषतः डोंबिवलीकरांच्या माथी आलेली आहे. पण मला याच्यातनं निश्चित एक आशेचा किरण दिसतो आहे की सगळे डोंबिवलीकर मग सगळे पक्ष, धर्म, जात, वेगवेगळ्या संस्था अशा सगळ्याच्या बॅरियर सोडून एकत्र आलेले आहेत आणि डोंबिवलीच्या विकासासाठी जर सगळे एकत्रित प्रयत्न करणार असतील तर निश्चित एक डोंबिवलीकर म्हणून या डोंबिवलीतला जन्माने डोंबिवलीकर, कर्माने डोंबिवलीकर म्हणून या डोंबिवलीचा एक नागरिक म्हणून निश्चित आम्ही त्यांना योग्य दिसात 100% देऊ सर्व स्तरावर देऊ. की जे काही चांगलं आहे त्याच्या आधीही सभागृहामध्ये किंवा महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये सुद्धा जे काही सत्ताधाऱ्यांनी चांगलं आणलं त्याला आम्ही सभा आम्ही विरोधाला विरोध कधीच केलेला नाही आणि कुठल्याही जो डोंबिवलीकर नागरिक आहे त्याला कुठल्याही नागरिकाला आपलं शहर घाण आहे असं कोणीतरी म्हणणं कधीच आवडणार नाही. त्याचा जितकं वाईट डोंबिवलीकरांना वाटलं तितकंच राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्हालाही त्याचा राग आहे किंवा वाईट वाटलेला आहे आणि याच्यातनं परिस्थिती सुधारण्याकरता जर डोंबिवलीकर एकत्र येत असतील तर त्याच्यात आम्ही पण डोंबिवलीकर म्हणून निश्चित सामील होऊ आणि त्यांना पूर्ण सहकार्य करू. काही समस्या आहेत पण बऱ्याच वेळेला बघतो की सगळेजण समस्याच म्हणतात पण त्याच्यावर काहीतरी उत्तर मिळावं ते डोंबिवलीकरांनी नागरिकांनीच काढावं यासाठी आपण सगळ्यांना एकत्र बोलवून पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. ही सुरुवात आहे म्हणजे कुठलेही माध्यम असेल, प्रशासन असेल किंवा आणि जी काही उपलब्ध माध्यमं आहेत त्यांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी म्हणून आपण नागरिकांना मार्गदर्शनही करणार आहे. म्हणजे नुसतं सोशल मीडियावर लिहिलं किंवा सोशल मीडियावर फोटो टाकले इथपर्यंत न थांबता ज्या काही प्रशासकीय प्रणाली उपलब्ध आहेत त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांना एकत्र बोलू. ज्या समस्या असतील त्या समस्या योग्य प्रशासनाच्या योग्य दरबारी त्या मांडल्या जाव्यात आणि त्याचं सगळ्यांनी मिळून त्यांच्याकडनं पाठपुरावा करून ती समस्या सोडवली हा उद्देश आहे. सत्ताधारी कमी पडत आहे, प्रशासन कमी पडत आहे याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण नागरिकांचा पाठपुरावा कमी होतो आहे हे मला जाणवलं आणि हे सगळ्यांनाच जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाला उपलब्ध असलेल्या यंत्रणांवर जोर देऊन त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठीची जी ऊर्जा आहे, जी सगळ्यांची एकत्रित देण्याची जी प्रोसेस आहे ती कुठेतरी चालू व्हावी म्हणून आपण सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, हा सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे आणि हा लॉंग टर्मसाठीचा आहे. हा कुठल्या एक दिवसासाठी कुठलंही आंदोलन की मोर्चा नेण्यासाठी आपण एकत्र आलेलो नाही. स्वच्छता विषय असेल किंवा रस्ते विषय असेल, रेल्वे विषय असेल,
त्या त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांपर्यंत ते विषय प्रभावीपणे पोचवणे आणि त्याच्यावर उत्तरं काढून घेणे. जर एखादी व्यवस्था किंवा एखाद्या प्रशासनाला पाठपुरा करून काम होत नसेल तर डोंबिवलीतल्या सगळ्या नागरिकांनी मिळून न्यायालयीन पाठपुरावा करावा, न्यायालयामध्ये हा विषय न्यावा इथपर्यंत सुद्धा तयारी ह्याच्यापुढे दाखवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे तयार आहोत. मुख्य गट केलेले आहेत रेल्वे, रस्ते, स्वच्छता आणि परिवहन आणि रहदारी. म्हणजे परिवहन रहदारी हा डोंबिवलीतला इंटरनल शहरातला विषय आहे, रेल्वे हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, स्वच्छता हा नागरिकांचा म्हणून आहे. म्हणजे स्वच्छ डोंबिवली अभियान जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा नागरिकांची उदासीनता असू नये याचं आवाहन केलेलं आहे. नंदू बालकर त्याच्याविषयी जास्त सांगतील. आणि मुख्य म्हणजे रस्ते, की आता काँक्रीटीकरण हे मंजूर झालेलं आहे, निवडणुकीपूर्वी त्याच्याबद्दल माहिती दिलेली गेली, तर त्याचाही पाठपुरावा नागरिकांनी आपल्या परीने मोठ्या गटाने करावा याच्यासाठी आपण सगळ्यांना मार्गदर्शन. भंगारवाला ही संकल्पनाच आपल्या समाजामध्ये अशी आहे की जे आपण टाकाऊ म्हणजे कचरा ह्या स्वरूपात जे देतो घरातनं बाहेर, तर त्या कचऱ्यातनं रिसायकलिंग करणं किंवा त्याच्यातनं काही नवीन निर्माण करणं ही एक भंगारवाला एक पूर्ण समाज आहे, ती एक नेटवर्क आहे. आणि त्याच्या माध्यमातनं त्या कचऱ्याला जे आपण आपल्या घरातनं जे सुक्या प्रमाणात कचरा बाहेर होतो त्या सगळ्या कचऱ्याला ते व्यवस्थित मार्गस्थ करता येतं. आणि भंगारवाल्यांचं नेटवर्क एवढं स्मूथली चालतं की ते सगळे भंगारवाले प्रत्येक गल्लीगल्लीमध्ये असतात, त्यांचं रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारचं कचरा तो किंवा जे काही भंगार असतात ते उचलणं त्यांचं व्यवस्थित चालतं, त्या पैशाचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित चालतं. हे नेटवर्कसाठी तुम्हाला मॉनिटर करायची त्यांच्यामध्ये गरज असते, एवढं सोप्या पद्धतीने चालतं. मग आता विचार केला जर आपण ओला आणि सुक्या कचऱ्याचं व्यवस्थित बायफर्केशन केलं, इनफॅक्ट सुक्या कचऱ्याचं देखील बायफर्केशन व्यवस्थित केलं आपण, तर तो सुका कचरा स्वच्छ प्रमाणात आपण जर भंगारवाल्यांकडे दिला, कुठचेही पैसे किंवा हात पसरणं हे न करता जर केलं, तर तो अख्खा समाज आपल्यासाठी सुक्या कचऱ्याच्या निर्मूलनासाठी पूर्णपणे तयार होईल. हे असं आम्ही संमेलन मागच्या 31 मार्चला मागच्या वर्षी आम्ही केलं. जवळजवळ 200 भंगारवाल्यांना आम्ही संपर्क केला, त्यातले काही भंगारवाले संमेलनाला आले आणि त्या संमेलनामध्ये त्यांनी जी चर्चा केली त्याच्यामध्ये ते म्हणाले की आमच्याकडे कुठचाही प्रकारचा कचरा आला तर आमच्याकडे त्याच्यातले त्याच्यासाठीचं संपूर्ण सोल्युशन अवेलेबल आहे. येणारा पैसा त्याच्यातून त्यांचं कुटुंब चालतं. आज ह्या समाजाला जर प्रशासनाने आणि नागरिकांनी व्यवस्थित साथ दिली तर आपल्या ठिकाणी जे उकिरडे जमतात, कुठे कुठे आपल्या नागरिकांना शिस्त नसल्यामुळे इकडे तिकडे इतस्तः कचरा केला जातो, हा कचरा कोणीतरी उचलला गेला पाहिजे. पालिकेचे लिमिटेशन्स आहेत, कर्मचाऱ्यांचे लिमिटेशन्स आहेत, ह्या सगळ्याला आहेत, पण नागरिक त्यांचा कचरा करण्याची कुठेही त्यांना कुठेही काय म्हणतो आपण रोख नाही आहे. कोणी वाटेल तसं देशभक्ती आहे पण ती देशभक्ती मग ह्या ठिकाणी काने वापरत आहेत. इथंच कोणी चॉकलेट खाल्लं टाकलं काही खाल्लं तर रस्त्यावरती टाकून दिलं, गाडीतनं ट्रॅव्हल करताना देखील लोकं बिनधास्त सगळं कुरकुरे वगैरेची पॅकेट्स बाहेर टाकून देतात. म्हणजे प्रत्येक जण आपल्याला जबाबदारी समजत असेल त्या जबाबदारीला हा समाज आपल्या पाठीशी उभा राहू शकतो. जे जे असं उरलेलं आहे तो जमिनीवरती पडलेलं आहे रस्त्यावर पडलेलं आहे ते उचलू शकतात. मग त्यांच्यासाठी समाज जर एक पाऊल पुढे सरसावलं तर काय वाईट आहे. हा विषय त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या, कुठे अजून जे काही रिसायकलर्स असतील त्यांच्यावर त्यांची सांगड घालून द्यायची, जेणेकरून हा समाज चांगल्या पद्धतीने त्यांना वेजेस मिळतो आणि चांगल्या पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला योगदान देऊ द्या समाजासाठी, एवढीच त्याच्यामागची संकल्पना. दरम्यान डोंबिवलीतील नागरिक एकत्र आले असले तरी प्रशासन या कामी मदत करतील का असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला आहे. यावर प्रशासनाची भूमिका डोंबिवलीच्या शहराच्या विकासासाठी कितपत असेल? व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधवसह पत्रकार रमेश गायकवाड, पेरणा TV9, डोंबिवली.